नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला पावसाळा स्पेशल चहाचा मसाला कसा करायचा ते दाखवणार आहे आणि चहाच्या मसाल्यापासून मसाला चहा देखील मी करून दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूया. चहाचा मसाला करण्यासाठी मी इथे 4 चमचे हिरवी विलायची घेतलेली आहे. ह्या चमच्याने मी 4 चमचे हिरवी विलायची घेतली आणि 4 सुंठाचे तुकडे घेतलेले आहेत. ह्या साईजचे सुंठीचे तुकडे आहेत 4. अर्धा चमचा लवंगा घेतल्यात, अर्धा चमचा मिरी तेही मी ह्याच चमच्याने घेतलेला आहे आणि 3 दालचिनीचे तुकडे घेतले. अर्धं जायफळ घेतलेलं आहे, जायफळ मोठं आहे त्यामुळे मी अर्धं घेतले. तुमच्याकडे जर लहान असेल तर अख्खं जायफळ वापरलं तरीही चालेल. सगळ्यात आधी आपण सुंठ आणि जायफळ खलबत्त्यामध्ये थोडं कुटून घेऊया. मी जायफळ आणि सुंठ खलबत्त्यामध्ये कुटून घेतलंय आणि दालचिनीचे पण तुकडे करून घेतलेले आहे. सगळ्यात आधी आपण मिक्सरमध्ये सुंठ आणि जायफळ थोडं बारीक करून घेऊया. सुंठ आणि जायफळ मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. आता त्यातच मी दालचिनी घालते, हिरवी विलायची घालते, मिरी आणि लवंग. आता हेही मी मिक्सरला बारीक करून घेते. मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे मी. थोडं जाडसर राहिलं तरीही चालतं, आपण चहा गाळूनच घेतो. आता हे मी काढून घेते. खूप छान सुगंध येतोय. मी गॅसवर पातेलं ठेवले. आता आपण मसाला चहा करूया. 2 कप चहासाठी मी ते 1 कप पाणी घालते आणि आता 2 चमचे चहा पावडर घातली. त्यातच मी 4 चमचे साखर घालणार आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. आता चहाला मी एक उकळी येऊन देणार आहे. चहाला छान उकळी आलेली आहे. आता 2 कप चहासाठी मी इथे आत्ता केलेला 1/2 चमचा चहा मसाला घालते आणि पुन्हा 1 मिनिटभर उकळून घेणार आहे. आता मी 1 कप दूध घालणार आहे आणि पुन्हा चहा उकळून घेणार आहे. 2 मिनिटं झालेली आहे, चहा छान उकळलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि चहा गाळून घेते. मी चहा गाळून घेते. खूप छान झालाय चहा. तर आपण केलेल्या चहा मसाल्यापासून गरमागरम कडक चहा तयार करून झाला आहे आणि चहा मसाला सुद्धा तयार करून झाला आहे. तुम्ही हा चहा मसाला नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.